जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइलच्या किमती कमी असताना सुद्धा देशात दररोज वाढत चाललेले इंधनाचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावतायत. अगोदरच लॉकडाऊनमुळे अस्वस्थ असणारी जनता इंधन दरवाढीमुळे आणखी त्रस्त झालीय. हम चॅलेंज करते सरकार को कि पूरी तरह से रिफाइंड पेट्रोल दिल्ली में 34 रुपए से मिल सकता है, मुंबई में 36 रुपए से मिल सकता है, तो उसके दुगुने दाम क्यों है? यह लूट है और तुरंत यह कीमतें जो बढ़ाई है वो वापस लेनी चाहिए. आज देश की जनता ये पूछ रही है कि प्रधानमंत्री ने देश की संसद में आश्वासन दिया था कि 100 दिन में महंगाई को कम करेंगे, फिर बार बार करीबन 17 से 18 बार प्रधानमंत्री के कार्यालय ने और कांग्रेस की सरकार ने पेट्रोल और डीजल के दाम क्यों बढ़ाए हैं? आता केंद्रीय मंत्री असलेल्या भाजपा नेत्यांच्या या इंधन दरवाढीबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत. ही मंडळी सत्तेत नसतानाच्या काळातल्या. हीच मंडळी आता सत्तेत असताना 1 जून पासून सातत्यानं इंधन दरवाढ होत असल्यानं त्यांच्या 2014 पूर्वीच्या या प्रतिक्रिया आता सोशल मीडियात चांगल्याच व्हायरल होत आहेत. 1 जून पासून पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 10 रुपये इतकी मोठी वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेनं अजून सुरू नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेलेत, बहुतांश लोकांचं उत्पन्न कमी झालंय. त्यात केंद्र सरकारला इंधन दरवाढ रोखण्यात अपयश आल्यामुळे लोकांमधून संताप व्यक्त होतोय. जी सध्या पेट्रोल दरवाढ चालू आहे ती लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे. केंद्र सरकारने याचा विचार करून ह्याच्यावर कुठेतरी नियंत्रण आणलं पाहिजे. भाजप सत्तेत येताना त्यांनी सांगितलं होतं पेट्रोल दरवाढ होणार नाही, उलट ह्यात आहे यात 100% कपात होईल, पण तसं काय न होता यांचं दिवसेंदिवस रात्रीचं चोरी केल्यासारखं यांची पेट्रोलवर चालू आहे, याचा मी निषेध करतो. आणि इथून पुढे पेट्रोल दरवाढीचा केंद्र सरकारने विचार करून लोकांच्या भावना जाणून घ्याव्यात. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये एकतर कुणाचेही रोजगार चालू नाही आहेत, ऑफिसेसही अजूनही बंद आहेत, अजूनही तितक्या वेळेमध्ये अजून ऑफिसेस चालू नाही आहेत की अजूनही सरकारने केंद्र सरकारने अजून निर्णय दिलेला नाही आहे, त्यामध्ये पेट्रोलचे दर वाढ होत आहेत. आमच्यासारखे सामान्य नागरिक जे आहेत ते आता या याच्यामधून बुडून जात आहेत. आज कोल्हापुरात पेट्रोलचा दर 86 रुपये 49 पैसे प्रति लिटर आणि डिझेलचा दर 77 रुपये 4 पैसे प्रति लिटर इतका आहे. आता जर डिझेल पेट्रोल रेटचे जर बघायचं झालं तर 1 तारखेपासून जर डिझेलचा रेट बघायचा झाला आणि जो आजचा रेट बघायला झाला तर ऑलमोस्ट 10 रुपयाचा फरक आहे. 10 रुपयाने डिझेल महाग झाले आणि 8-8.5 रुपयाने पेट्रोल महाग झाले. आता हे जर बघायला गेलं तर सामान्य माणसाचा ह्याच्यावर असा काहीतरी परिणाम पडतो की आता ST म्हणा बसेस म्हणा हे पण बंद आहेत, म्हणजे लोकांना आपले 2-व्हीलर 4-व्हीलर काढायला लागतात. आता जर पर लिटर मागं जर तुम्हाला 8-8-10 रुपये जर एक्स्ट्रा द्यायला लागले आणि हाच कालावधी जर असाच पुढं चालत गेला तर लोकांसाठी म्हणजे जे महिन्याचं एक बजेट असते पेट्रोलचं त्याच्या बरोबर दुप्पट बजेट त्यांना पेट्रोल डिझेलसाठी ठेवत बसायला लागलं. म्हणजे अशा काळामध्ये जर जिथं ऑलरेडी जॉब्स नाही आहेत किंवा ऑलरेडी जिथं बाबा लोकांना कामं नाही आहेत तर अशा ठिकाणी जर अशी महागाई परत वाढत चालली आणि पेट्रोल डिझेल म्हणा जेवण म्हणा हे असं रोजचं वापरण्याचा भाग आहे तो, तर रोजच्या वापरण्याच्या भागात जर एवढी महागाई होत असेल तर लोकांचं म्हणजे सगळंच अर्थव्यवस्था जी आहे जे बजेट महिन्याचे करून ठेवतात ते सगळंच कोलमडत जाणार. इंधन दरवाढीचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या बजेटवर होत असल्यानं सरकारनं यावर आता गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे.